मी शंकर रोनाथ वाडकर, आज मी मला शर्यतीचे फार हवस आहे। मी 1978 साली बापदेव घाट न थांबता न काय करता पार केलेला आहे। आज मी माझी तयारी आहे की बापदेव घाट सांगायची सायकल, नवीन सायकल, पहिली जुनी सायकल होती, पण आता माझी आज सुद्धा तयारी आहे। आणि याचे साक्षीदार आहेत पवन मल्हारी वाडकर, ज्ञानोबा पवन वाडकर आणि सुभाष मारुती वाडकर, आणि हे माझे मित्र आज हे दोन्ही साक्षीदार आहेत। तर फार उत्स्फूर्तपणे मला यांनी दादांनी सांगितलं ते कसे त्यावेळेला सायकलवर असे 200 रुपयाची रेस लावली होती आणि पाणी पण न पिता, हां पाणी पण न पिता, त्यावेळेचा जो काही कपसा घाट होता ते बोबदेव घाट ते चढून आले न थांबता। तर मी काय म्हणलात, अच्छा ओके, डोळे बिल लाल वगैरे बरेच झाले होते धुळेमुळे, आणि कुठल्या महिन्यात होतं ते? उन्हाळ्याच्या महिन्यात, उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये, ओके हे घामाघूम झाले असतील चांगले। तर मी आनंद ठकार आणि माझे मित्र सचिन चिंतापूर साहेब, तर आम्ही दोघं जण हौशी असंच सायकलिंग करत जातो इकडे तिकडे। आज आम्ही सकाळी चिंतापूर साहेब जाणार आहेत जम्मू काश्मीरमध्ये लेह लडाखला सायकलिंग करायला जाणार आहेत, ते त्याची तयारी म्हणून आम्ही आज जुना कात्रजचा घाट पुण्याकडनं निघालो सातारूरनी, जुना कात्रजचा घाट ते करून पुढे आलो, नंतर शिवापूर टोलनाक्याच्या अलीकडे मर्यायी घाटाकडे जो रस्ता जातो त्याने लावून आम्ही मर्यायी घाट आणि जे घाटाच्या माथ्यावर जे मंदिर आहे मर्यायीचं, ते मर्यायीचं मंदिर पार करून गेलं की लगेच पहिला जो डावीकडचा रस्ता लागतो पठारवाडीवरनं येतो तो, म्हणजे ते गराडे गावापर्यंत जायचंच नाही, त्याच्या अलीकडे जो रस्ता आहे पठारवाडीवरनं छान रस्ता आहे, फार डोंगरातनं येतो मस्त चढ उतार मस्त हवा पाणी वारा आणि सध्या सगळीकडे हिवाळी आहे, त्याने आम्ही आलो पठारवाडी रस्त्याने आम्ही आलो ह्या रस्त्याला, बोबदेव घाटावरचा जो रस्ता आहे आता तिकडनं आम्ही परत बोबदेव घाट उतरून पुण्याला जाणार। भयंकर भूक लागली होती म्हणून हे बघितलं, गणेश स्नॅक सेंटर असं दादांनी इथे हॉटेल काढलेलं आहे आणि थोडासा असं फिरव म्हणजे हे फार छान दादांनी आम्हाला नाश्ता दिला, कांदा भाजी गरम बटाटा भाजी मस्त होती, हा गरम कांदा भाजी बटाटा भाजी चहा तर आम्ही काय 1-2-3 एकामागे एक चालूच होते। आणि मग दादा म्हणले की हा माझा व्हिडिओ मला करण्याची इच्छा आहे, तसा केला तेव्हा फार फार धन्य वाटलं, छान वाटलं सगळं, हा हाऊस आहे। तर आता हे साहेब काश्मीरमधून जाऊन आले की आम्ही परत येऊ तर तुम्हाला सांगायला फोटो दाखवायला, थँक्यू ओके थँक्यू थँक्यू। आता हा व्हिडिओ आहे ना।